फटाक अवघ्या तीस सेकंदात बातमी डाउनलोड करा तक डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर लगेच क्लिक करा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही शिवसेनेला नगरपंचायत निवडणुकीत एक नंबर कामगिरी करता आली नाही शिवसेना चौथ्या नंबरवर फेकली गेली आहे तर कधी काळी शिवसेनेचाच मित्रपक्ष असलेल्या भाजपनं पहिल्या नंबरवर झेप घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतले मित्रपक्षही शिवसेनेपेक्षा वरचड ठरलेत ठाकरे मुख्यमंत्री आहेत ते एक नंबर आहेत मंत्रिमंडळात मग शिवसेना चार नंबरवर का हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी सदानंद तुम्ही तकचा हा व्हिडिओ बघताय महाराष्ट्रातील एकशे सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला भाजप तीनशे चौऱ्याऐंशी जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय त्याखालोखाल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचा नंबर लागला राष्ट्रवादीला तीनशे तर काँग्रेसला तीनशे सोळा जागा मिळाल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असलेल्या शिवसेनेला मात्र केवळ दोनशे चौऱ्याऐंशी जागांवरच समाधान मानावं लागलं गेल्यावेळी शिवसेनेला दोनशे एक जागा मिळाल्या होत्या त्यात यंदा वाढ झाली आहे पण ही वाढ राज्यात सत्ता राबवणाऱ्या पक्षासाठी पुरेशी नसल्याचं म्हटलं जाते भाजपनं तर मुख्यमंत्री सत्तेवर असलेला पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला डेवचण्याचा प्रयत्न केलाय शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आहे विकास खातं आहे असं असूनही पक्ष चौथ्या क्रमांकावर राहिलाय शिवसेना चौथ्या नंबरवर जाण्याची चार प्रमुख कारण आहेत पहिलं कारण म्हणजे संघटनात्मक विस्तार दोन हजार चौदाला राज्यात सत्तेत येण्याआधी काही भाजप हा राज्यातला पहिल्या नंबरचा पक्ष नव्हता भाजप दुसऱ्या तिसऱ्या नंबरवरच राहिला पण देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात शिवसेना भाजपची सत्ता आल्यानंतर पक्ष भाज म्हणजे भाजप वाढली सत्ता वापरून राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजप पोहोचवण्याचा प्रयत्न झाला त्याचाच परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षातल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून नावारूपाला आल्याचं आपल्याला दिसतंय केंद्रातल्या सत्तेचाही भाजपला राज्यातल्या भाजपला यामध्ये मोठा हातभार लागला या उलट शिवसेनेनं संघटनात्मक विस्तारासाठी सत्तेची पुरेशी ताकद लावली नाही किंवा तशी ती त्यांना लावता आली नाही असंच नगरपंचायत निवडणुकीच्या निकालावरून दिसतंय दुसरं कारण म्हणजे मुंबईकडे लक्ष महाराष्ट्राकडे दुर्लक्ष महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भाजपकडून नेहमीच एक सवाल केला जातो टीका केली जाते मुंबई पुण्याच्या बाहेर महाराष्ट्र आहे की नाही ठाकरे सरकार आल्यापासून मोठा कालावधी हा कोरोनामध्ये गेला आणि या काळात मुंबई पुण्या मुंबईसाठी सरकारनं मोठमोठ्या घोषणा केल्या अनेकदा तर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या घोषणा केल्या ठाकरेंनी जेवढा रस मुंबईत घेतला तेवढा महाराष्ट्रात दाखवला नाही त्याचाच परिणाम शिवसेनेला नगरपंचायत निवडणुकीत फटका बसल्याचं दिसतंय तिसरं कारण म्हणजे सत्ता ठाकरेंभोवतीच एकवटली महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांची सत्ता राबवण्याची पद्धत वेगवेगळी आहे तर जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री आपापल्या पातळीवर ग्राउंडवर सत्ता राबवताना दिसले पक्ष वाढवताना दिसले कार्यकर्त्यांना सत्तेची फळ चाखायला दिली दोन्ही पक्षांची सत्ता राबवण्याची हीच पद्धत आहे शिवसेनेत मात्र ठाकरेच सत्ता राबवतात ठाकरे हाच पक्षाचा चेहरा आहेत पण कोरोना आणि वेगवेगळ्या कारणांमुळं सत्ता राबवण्यासाठी ठाकरे ग्राउंडवर दिसले नाहीत आदित्य ठाकरेही महाराष्ट्रात फारसे दिसले नाहीत ठाकरे ग्राउंडवर उतरले असते तर त्याचा या निकालात आपल्याला फरक पडलेला दिसला असता चौथं कारण म्हणजे ठाकरेंचं आजारपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेच्या आजारपणामुळं गेल्या दोन एक महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत आणि याचा याच काळामध्ये नगरपंचायत निवडणुकीची महाराष्ट्रात रंधुमाळी सुरू होती आणि निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांना ताकद द्यायला हवी पण असं असताना ठाकरे हे आपल्या आजारपणात अडकले अशा वेळी पक्षाची दुसरी फळी शिवसेनेचे मंत्री नगरपंचायत निवडणुकीत जिंकण्यासाठी लढताना दिसले नाहीत त्याचाच फटका शिवसेनेला या निवडणुकीत बसला नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना चौथ्या क्रमांकावर गेली याबद्दल तुम्हाला काय वाटतं शिवसेनेची एकूणच कामगिरी कशी आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मुंबई तकला युट्यूबवर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर फॉलो करा थँक्यू